हाय गाइज, आज संडेची सुट्टी असल्यामुळे आज आम्ही बाहेर चाललो. तर तुम्हाला आम्ही दाखवतो आता आज कुठं चाललो आहे. तुम्ही लास्ट परत व्हिडिओवर बघत राहा की तुम्हाला कळत आम्ही कुठं चाललो आहे. या लोकेशन बघा इकडचं. तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवत राहील मध्ये मध्ये. इथून मला तरी 15 किलोमीटर जायचं आहे. बघत राहा. बघा गाईज, त्या तिकडे डाव्या साईडनी चंदीगडला जायला रस्ता आहे, चंदीगड पंचकुला आणि अंबालाला. आणि इकडं राईट साईडला नहान सोलन शिमला रोड येतो. तिकडं आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. इकडे देहरादून रोड आहे, तर देहरादून रोडनी जायचं हरिद्वार. पोंटा साहेब आहे बघा हरिद्वार. बघा हरिद्वार इथून, तर आपल्याला हरिद्वार रोडनी जायचं आहे. इथून 14 किलोमीटर आहे. तर तुम्ही व्हिडिओ पर बघत जा शेवटपर्यंत. चला तुम्हाला दाखवू आम्हाला कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे. ट्रान्सफॉर्मर आहे, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इथून सगळं वीज तयार होती. आणि आम्ही जिथे राहतो बघा किती सुंदर निसर्ग आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे. मस्त गार हवा आहे, थंडी आहे मस्त. आणि इतकं छान वाटतं ना. आता संडेला सुट्टी असल्यावर आता आम्ही बाहेर येतो फिरायला. आणि खरंच हिमाचलचं खरंच वातावरण खरंच एक नंबर आहे. इतकं म्हणजे इतकं भारी वाटते ना आम्हाला. लय भारी, इतकं फ्रेश. देहरादून 82 किलोमीटर आहे इथून. हॉटेल जय क्लार्क्स यांचे ऑल इंडियात ब्रांचेस आहे. शेजारी बोटिंगसाठी बघा. इथे आपण शेजारी बोटिंग वगैरे करू शकतो. आपण ह्या हॉटेलमध्ये आज लंच करणार आहे. तर आपण हिदलचं फूड चेक करू कसं आहे, टेस्ट कसं नाही. हॉटेल तर आहे भरपूर छान, हॉटेल मस्त आहे. पण इथं बघू आपण चेक करू जेवण हिदलचं कसं आहे कसं नाही. त्याचं व्ह्यू बघा किती मस्त आहे. किती म्हणजे असं डोंगरात त्यांनी ना असं हॉटेल बनवलं आहे ना, इतकं मस्त ना. इथे बघा माझी वाईफ आणि माझा मुलगा फिरतो. आता बघायचं का बोटिंग? चला आपण इथे बोटिंग करू शकतो. चांगली सुविधा केली आहे हॉटेलने इथं. अरे वा, मजा येणार आता ना. हे हॉटेल शेजारीच बघा. मस्त छान छान गाणे चालू आहे. आपल्याला इथं जायचं आहे या हॉटेलमध्ये आता. तर आम्ही या जे क्लास हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी आलो आहे. तर येथे कसं फूड आहे कसं नाही तुम्हाला सांगू, इथलचा रिव्ह्यू देऊ. तर हे हॉटेल आहे की म्हणजे डेहराडून रोडला आहे. तर शंभूवाला या ठिकाणी आहे.
तर यांचे ब्रांचेस पूर्ण ऑल इंडियामध्ये, मुंबईमध्ये पण आहे, हैदराबादमध्ये पण आहे आणि बँगलोरमध्ये पण आहे. तुम्ही गुगलमध्ये चेक करा या हॉटेलचं, तुम्हाला कळेल कुठं कुठे यांचे ब्रांचेस आहे. तर आपण ह्या हॉटेलचे फूड चेक करू आणि तुम्हाला रिअल व्ह्यू देऊ. हॉटेल तर दिसायला खूप छान दिसतं आहे, पण बघू आता इथलचं कशी क्वालिटी कशी नाही है ना, तर क्वालिटी तुम्हाला आम्ही सांगू. तर मी, माझी वाईफ आणि माझं मुलगा आलो आहे संडेला सुट्टी असल्यामुळे, तर एक एन्जॉय म्हणून नाही का. तर बघू, चला तुम्हाला दाखवतो या हॉटेलचं रिव्ह्यू. चल का, चांगलं मॅनेज केलं आहे नाही बघा. एक ही एंट्री गेट आहे, एक इथून एंट्री आहे बघा, ॲटोमॅटिक दरवाजा उघडतो, चांगली सिस्टीम आहे याच्यात. तर इथून एंट्री गेट आहे, चल का. आणि इकडं लंचसाठी लॉजिंग वगैरे सिस्टीम वगैरे राहण्यासाठी लॉज वगैरे आणि चांगले. एक नाईटचे मला वाटतं 5,000 का काहीतरी, 5,000 का 6,000 आहे. चांगले लॉज आहे, मस्त आहे. तर इथं जरा कॉस्टली पण आहे जरा जास्त, आणि बघू. आणि आपल्याला इकडे जायचं या ठिकाणी जेवण करण्यासाठी सेक्शन 1 जे एकलाफ हॉटेलचं आपल्याला जेवण करायचं असेल तर आता एक ह्या ठिकाणी जायचं. चला तुम्हाला दाखवतो आतमधलं रिव्ह्यू कसं आहे है ना. तर हे रेस्टॉरंट आहे आतमध्ये, इकडे इकडे आहे, चलो आ जाओ. छान मस्त बनवलं आहे बघा, मस्त हॉटेल. तर तुम्हाला दाखवतो आहे आतमध्ये, हे रेस्टॉरंट आहे बघा या ठिकाणी. तर बघा इथलं रेस्टॉरंटचं नाही का व्ह्यू बघा आतमध्ये, हे का इथलचं जेवण बघू कसं आहे कसं नाही टेस्ट. आणि बाहेर पण आहे बघा बसण्यासाठी, नाही का कुठं बस. तर बघा इथलचं व्ह्यू मस्त आहे, छान आहे नाही का. तर आपण तुम्हाला सांगू इथलची कशी क्वालिटी आहे. इथं फिश वगैरे एकदम फ्रेश भेटतात, या तळ्यातूनच फिश पकडून आम्हाला सर्व केले जाईल. आता आपण मेनू कार्ड वगैरे बघू नंतर. तर बाहेरचं गार्डन वगैरे नाही का नाईटसाठी वगैरे इतकं मस्त नाही तो व्ह्यू. नाईटला वगैरे आपण पार्टी वगैरे करू शकतो, जे बड्डे वगैरे आहे तर आपण बड्डे पार्टी, लग्नाचं सेलिब्रेशन या ॲनिव्हर्सरी वगैरे आपण इथं करू शकतो. इथं मस्त हॉटेल आहे. तर बघतो आता फूड चेक करतो मग तुम्हाला सांगू. ओके.